प्रचंड असा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला शेकडो हजारो शेतकरी आज उपस्थित आहेत। मित्रो, गेल्या 2 वर्षापासून विजेचा खेळ खंडोबा या हिंगोली जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापूर्वी जे 132 KV कोळशाचं स्थापन केलं होतं त्याचं पूर्णत्वास आम्ही नेलं होतं फडणवीसाच्या काळात। त्या सबस्टेशनचा 2 ट्रान्सफॉर्मर असतात, त्यातला 1 ट्रान्सफॉर्मर 25 LMV गेल्या 9 महिन्यापासून फेल झाला आहे, अद्याप शासनाला जाग येत नाही। आमचं धानोऱ्याचं सबस्टेशन 3 वर्षापासून मंजूर आहे पण त्याचं टेंडर हे सरकार लावत नाही। गावागावात विजेचे खंबे हे पूर्णपणे निर्जीव झालेले आहेत, ते खंबेसुद्धा बदलून नवीन खंबे देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे। तारासुद्धा 1970-75 लाईन आहेत, तारासुद्धा तुटलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गावातील ट्रान्सफॉर्मर दळाला की 70-80% बिलं भरा तर आम्ही ट्रान्सफॉर्मर देऊ, असं MSEB जे धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सरकार बघितली खूप मोठी, पण खेड्यापाड्यात तांड्यावाड्यातले कनेक्शन तोडणारा हे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, या सरकारचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे।